जालना येथे सदनशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर बेछूट लाठीमार केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या सांगली जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधाचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. या घटनेचा निषेध आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा यासह मराठा समाजाला 50% आरक्षण मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. इस्लामपूर, विटा, तासगाव, पलूस, आष्टा आणि शिराळा शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा बंद राहिल्या, त्यामुळे सुमारे 1000 कोटींची उडाढाल ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला तर काही ठिकाणी टायरी पेटवून सरकारचा निषेध करत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याने सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. हर्बर्ट रोड, मेन रोड, सराफकट्टा, गणपतीपेठ, दत्त मारुती रोड, कॉलेज कॉर्नर, विश्रामबाग, चांदणी चौक, पटेल चौक, वखारबाग, सिव्हिल हॉस्पिटल रोड, बस स्थानक परिसर, मार्केट यार्ड या सर्व ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरात किरकोळ वाहतूक सुरू होती. अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आलं होतं. जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या जिल्हा बंदमध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विष्णू अण्णा फळ मार्केटमधील संपूर्ण व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदवलाय. हळद, गुळ, मका, सोयाबीन तसेच धान्य व्यापार बंद राहिला. या बंदमुळे यार्डातील सुमारे 5 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासह जालना घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला सांगली मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिलाय. यार्डातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बंदमुळे हळद, गुळ, मका आणि सोयाबीन या शेतीमालाचे सौदे बंद राहिले. धान्य व्यापारही बंद ठेवण्यात आला होता. बंद असल्याने शेतीमाल घेऊन आलेल्या गाड्या थांबून राहिल्या. हमाल, गाडीवानही बसूनच होते. बंद असल्याने नेहमी वर्दळीने गजबजलेला यार्डात शुकशुकाट होता. फळ मार्केटमध्ये पहाटेपासूनच सौदे सुरू होतात. कर्नाटकसह राज्याच्या विविध भागातून फळांची आवक होते, परंतु बंदला फळ मार्केटमधील व्यापारीही सहभागी होते, त्यामुळे सौदे झाले नाहीत. मार्केट यार्डासह विष्णू अण्णा फळ मार्केटमधील शेतीमालाचे सौदे आणि व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने बंद ठेवली होती. या बंदमुळे सुमारे 5 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य त्या प्रमाणात त्यांना आरक्षण दिले गेलं पाहिजे अशी भूमिका भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगलीत मांडली आहे. मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरू आहे, त्यानिमित्त त्या सांगलीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी सांगलीत संस्थांच्या गणेश मंदिराचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, नीता केळकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भारती दिगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरू आहे. यापूर्वी या इस्लामपूर आणि विटा येथे त्यांचं जंगी स्वागत झालं होतं. आज त्या पंढरपूरला जाण्यापूर्वी सांगलीत आल्या होत्या. धावत्या दौऱ्यात त्यांनी गणरायाचं दर्शन घेतले. त्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांना जालना येथील आंतरवाली सराठी गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. त्यांच्या मनधरणीसाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. या आंदोलनामुळे मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. त्यावर बोलताना मुंडे म्हणाल्या, मी वेळोवेळी हा विषय मांडलाय. त्यासाठी पहिल्या टप्प्यात अभ्यास गट स्थापन करावा लागेल, त्यानंतर इतर गोष्टी येतात. कुणीही घोषणा करून वक्तव्य करून मराठा आरक्षण मिळणार नाही. मराठा आरक्षण न्यायिक संविधानिक प्रक्रियेवर टिकणारे असले पाहिजे असं त्या म्हणाल्या. आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे मराठा समाजाने आंदोलन केलं होतं. यावेळी शासनाने पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. मराठा समाजाचा आवाज दाबण्याचे काम राज्य शासनाकडून सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केलाय. तर इंडिया आघाडीला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे भाजप लक्ष विचलित करण्यासाठी इंडिया नव्हे तर भारत, वन नेशन वन इलेक्शन असे मुद्दे उपस्थित करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ते म्हणाले, जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले. पोलीस बळाचा वापर करून मराठा समाजाचा आवाज दाबण्याचं काम राज्य शासनाकडून सुरू आहे, हे चुकीचं आहे. ते पुढे म्हणाले, संसदेचे विषय अधिवेशन बोलवलं गेलं आहे, यामध्ये काय विषय होणार याची तर्कवितर्क लढवले जात आहेत. इंडिया नव्हे तर भारत, वन नेशन वन इलेक्शन असे मुद्दे उपस्थित केले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. देशात सध्या इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे भाजपकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मणिपूरसारख्या घटनेवर भाजपाचे मंत्री जास्त बोलले नाहीत, चर्चासत्र घडवलं नाही. आता विशेष अधिवेशन घेतलं जात आहे, मात्र येणाऱ्या काळात भाजपला जनताच उत्तर देईल. येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस एक दिलाने काम करेल आणि निवडणूक देखील जिंकेल असा विश्वास विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय.
आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण नाकारणाऱ्या राज्य सरकारचा निषेध, ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे अशा विविध घोषणा देत सांगली शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे. शहर बंदला विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने आरक्षणासाठी पुकारलेला बंद यशस्वी झाल्याचे मराठा क्रांतीच्या वतीने सांगण्यात आलंय. ओबीसीतून 50% आत आरक्षण देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सांगली शहरामध्ये कडकडीत बंद पाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून 50%च्या आतच आरक्षण मिळालं पाहिजे याबाबत राज्य सरकारने लवकरच निर्णय घ्यावा. लवकरच सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी विराट मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. बंद निमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात मोटरसायकल फेरी काढण्यात आली. या फेरीत मोठ्या संख्येने मराठा समाजातील महिला युवा कार्यकर्ते सहभागी होते. डोक्यावर भगव्या टोपे आणि हातात भगवे ध्वज घेऊन शेकडो मोटरसायकलीवरून शहरातून फेरी काढण्यात आली. आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत फेरी सुरुवात झाली. महिला आणि युवतींच्या मोटरसायकली सुरुवातीस त्यांच्या मागे युवक आणि पुरुषांच्या मोटरसायकल अशा शिस्तबद्धतेत फेरी स्टेशन चौकातून निघाली. पारायण सोहळ्यास वारकरी भजनी मंडळाला घेऊन आलेल्या युवकाचा कीर्तन सोहळ्यानंतर मंदिराच्या दारातच हृदयविकाराच्या झटकाने मृत्यू झाल्याने भाविक भाविकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना मंगळवारी रात्री 12 सुमारास घडली आहे. शिराळा तालुक्यातील येळापूर येथे 31 तारखेपासून गोकुळ जन्माष्टमी निमित्त ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालाय. दररोज सायंकाळी कीर्तन आणि भजनी मंडळाचे गायन आणि काकड आरती असते. मंगळवार हा सप्ताहाचा 6वा दिवस होता. या कार्यक्रमासाठी कराड येथील तानाजी चव्हाण हा युवक मंगळवारी सायंकाळी तेथील भजनी मंडळातील स्त्री पुरुष मंडळी यांना खाजगी जीपमधून घेऊन आला होता. कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर तानाजी चव्हाण मंदिराच्या बाहेर असणाऱ्या कट्ट्यावर येऊन बसला होता. अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थ त्यास कोकरूड येथील रुग्णालयात घेऊन गेले, मात्र त्यास मृत घोषित केलं. पाटीलवाडी येथील भजनी मंडळाचा कुठेही कार्यक्रम असला की तानाजी चव्हाण गाडीसोबत असायचा. संप्रदायाची गोडी लागलेला तानाजीचा त्याच भक्तिमय वातावरणात मृत्यू झाल्याने भाविकांमधून हळहळ व्यक्त होते. विट्यातील मुंढेमाळा येथे भर दिवसा घराचं कुलूप तोडून 45,000 रुपयांची रोकड चोरीस गेली होती. त्या घर फोडीचा उलगडा करण्यात विटा पोलिसांना यश आले. या चोरी प्रकरणी अमित सुरेश राठोड यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे रोख 45,000 रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी भर दिवसा मुंढेमाळा येथून दिवसा घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून रोख 45,000 रुपयांची रोकड चोरीस केल्याबाबत सल्लाउद्दीन यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथकामधील कर्मचारी महेश संगपाळ आणि अक्षय जगदाळे यांना अमित राठोड यांनी ही घरफोडी केली असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून अमित सुरेश राठोड यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास या घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढली. त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात 8 ते 14 सप्टेंबर अखेर जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. सुमारे 175 किलोमीटरची ही जिल्ह्यात यात्रा असून महागाई, बेरोजगारी, जातीधर्मांमधील तेढ, शेतकरी प्रश्न आदी भाजपाच्या कारभाराचा पाढा जनतेसमोर मांडणार असल्याची काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, भाजपाच्या कारभाराला जनता वैतागली आहे. जनतेत आता भाजपाविरोधात रोष निर्माण झालाय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभर 3,700 किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढली, याला चांगला प्रतिसाद मिळालाय. या पार्श्वभूमीवर राज्यात देखील जनसंवाद पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याची सुरुवात 8 सप्टेंबरला मिरज तालुक्यातून होणार आहे. सकाळी 6:30 ते 9:30 आणि दुपारी 3:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत ही पदयात्रा असणार आहे. सकाळी ग्रामीण भाग तर सायंकाळी शहरात पदयात्रा काढण्यात येणार असून मिरजेत सायंकाळी सभा होणार आहे. 9 सप्टेंबरला जत तालुका, 10 रोजी सकाळी 8 वाजता तर दुपारी खानापूर तालुक्यात पदयात्रा होणार असून सायंकाळी 7 वाजता कडेगावमध्ये सभा होणार आहे. यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी 14 रोजी सकाळी पलूस तालुका तर सायंकाळी सांगली शहरात पदयात्रेचा समारोप होणार असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले.
जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्जच्या निषेधार्थ आज संपूर्ण विटा शहरासह खानापूर तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळत लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. मात्र जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला, त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज बांधवांनी विटा शहरासह खानापूर तालुक्यात शांततेत बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता. या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने कडकडीत बंद ठेवली होती, त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. हा बंद शांततेत पाळून जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली होती.